अजनसराया गावामध्ये कधी काळी पंढरपूरचे विठ्ठल भक्त असलेले संत भोजाजी महाराज उपस्थित राहत असे व भोजाजी महाराजांचे ते समाधीस्थळही आहे. व दिदाजी महाराजांनी सन 1955 पासून द्वादशीला भोजाजी महाराजांची पुण्यतिथी उत्सव सुरू केला व दरवर्षी भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव येथे साजरा केला जातो. येथे मोठ्या संख्येने भक्त येत असतात. 1.5 ते 2 लाख भक्तांची इथे येत असतात व त्याबरोबरच भोजाजी महाराजांना नवस बोलत असतात. नवस फेडण्यासाठी भोजाजी महाराजांना पुरणपोळीचा प्रसाद दिला जातो व त्याचबरोबर येथे अनेक भक्त पुरणपोळीचा प्रसाद बनवतात व ते स्वतः तयार केलेला पुरणपोळीचा प्रसाद भोजाजी महाराजांना देत असतात. नैवेद्य म्हणूनही इथे पुरणपोळीचाच प्रसाद दिला जातो. इथे अनेक विद्युत केंद्र आहेत जिथे पुरण दळून दिले जाते व पुरणपोळी बनवताना जेव्हा डाळ शिजवली जाते त्यानंतर ती आधी पाट्यावर वाटली जायची, परंतु आता ती विद्युत यंत्राने वाटली जाते व अशा अनेक विद्युत यंत्रही इथे उपलब्ध आहेत व भक्तांना इथे पर्यटन स्थळ म्हणूनही खूप आनंद येत असतो. इथे पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महाराजांनी विठ्ठलाचे भक्त आहे आणि विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य आहे. विजयाजी महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य आहे. महाराजांना पुरणपोळीची आवडायची, त्यामुळे महाराजांना सगळे पुरणपोळीचा नैवेद्य करतात. बुधवारच्या दिवशी साधारणतः किती स्वयंपाक असतात इथे? बुधवारच्या दिवशी साधारणतः 500 स्वयंपाक असतात, 500 ते 600 स्वयंपाक असतात बुधवार आणि रविवार. किती शेड आहेत आणि किती किती शेड आहेत आपल्याकडे? आपल्याकडे शेड आहे जवळपास 7-8 शेड आहे आपल्याकडे. आणि बुधवारी येणाऱ्या भाविकांची संख्या किती आहे? बुधवारी येणाऱ्या भाविकांची संख्या पुष्कळ आहे. आपल्याकडे बुधवारी येणाऱ्या भाविकांची संख्या 1 लाखापर्यंत 1 लाखापर्यंत बुधवार आणि रविवार असतात. महाराजांची सगळ्यांना आशीर्वाद असतात आणि महाराज साक्षांत आहे, चमत्कार आहे. महाराजांची समाधी साक्षांत आहे, जागृत आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून अजनसराचे भोजाजी महाराज देवस्थानाची ओळख आहे. तसेच बुधवारी व रविवारी येथे खूप मोठ्या संख्येने गर्दी असते. त्याचबरोबर येथे आशीर्वाद मिळत असतो व नवस फेडण्यासाठी अनेक लोक येथे येत असतात. अजनसऱ्यातील भोजाजी महाराज मंदिरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्याची परंपरा कशी सुरू झाली, तर ही परंपरा भोजाजी महाराजांच्या एका भक्ताला भोजाजी महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत देत त्यांना आपल्यासाठी पुरणपोळीचा प्रसाद तयार करावा असा दृष्टांत दिला व तिथून ही परंपरा सुरू झाली. तो भक्त कोण आहे अजूनही माहीत नाही, परंतु इथे आता पुरणपोळीचा प्रसादाचीच परंपरा असते व इथे लोक आपल्या घरून सर्व सामान घेऊन येतात व इथे पुरणपोळीचा प्रसाद बनवतात व नातेवाईकांसोबत आनंद लुटत असतात. त्याचबरोबर अनेक नागरिक इथे पर्यटन स्थळ म्हणूनही फिरायला येत असतात. इथे आता विद्युत पद्धतीनेही पुरणपोळीचा प्रसाद दिला जातो व इथे आता सभामंडपामध्येही प्रसादाचे वाटप होत असते. त्याबरोबरच अनेक पर्यटन स्थळांमध्ये भोजाजी महाराजांचे लोक येत असतात व येथे भोजाजी महाराजांना दर्शन घेऊन नवस फेडत असतात. त्याचबरोबर अनेक भक्त इथे आता मोठ्या संख्येने गर्दी होत असते व उत्सव साजरा केला जातो. ऋषभ परकुंडे, न्यूज 18, लोकमत, वर्धा.